वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर वीडियो। तर हा जो वीडियो आहे या वीडियो मध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे म्हणजे महाटीटी परीक्षा जी आहे तिच्यामध्ये जे उमेदवार अपात्र आहेत त्यांची यादी जी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणकोणते विद्यार्थी आहेत जे अपात्र आहेत ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये। जवळपास 8000 विद्यार्थी जे आहेत जे अपात्र म्हणून घोषित करण्यात आले होते ते सर्व विद्यार्थ्यांची यादी जी आहे तर ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला ही जर यादी वाचायची असेल तर तुम्ही ही यादी बघू शकता। कुठे बघायची आहे तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे मी आणि एक विशेष म्हणजे इथे आदेश सुद्धा जारी करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे। तर तुम्ही इथे बघू शकता, व्हिडिओ बघा, इथे खाली असं दिलेलं आहे आदेश जारी करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण अगोदर पहिले बघू त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे। आणि हा जो आदेश आहे हा शैलजा दराडे मॅडम ज्या आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता इथे या आदेशासोबत सोबत खूप साऱ्या मुलांची जी आहे तर लिस्ट सुद्धा आहे, तुम्ही इथे बघू शकता। हे बघा, हे अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे। तर ही अपात्र विद्यार्थ्यांची यादी आहे आणि हे जे विद्यार्थी आहेत आता यांचं समोर काय होणार आहे किंवा काय काय सांगितलं आलेलं आहे याच्यामध्ये ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि असे जे विद्यार्थी आहेत जे अयोग्य म्हणजे जे अयोग्य नाही आहे, योग्य विद्यार्थी आहे किंवा जे अपात्र नाही असे विद्यार्थी जे आहेत तर त्यांचं नाव म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही काहीच केलेलं नाही आहे किंवा तुम्ही अपात्र नाही आहेत किंवा तुम्ही योग्य आहात तर त्यावेळेस मात्र तुमचं नाव या लिस्टमध्ये यायला नको आहे। तर सगळ्यात अगोदर जे आहे तुम्हाला लिस्टसुद्धा बघणं आवश्यक आहे। तर सगळ्यात अगोदर बघा, पहिले आपण बघूया आदेश काय आहे आणि इथे विषय काय दिलेला आहे। तर विषय जो आहे, विषय बघा काय आहे, इथे हे जे पत्रक आहे हे पत्रक जारी करण्यात आलेलं आहे दिनांक 3/8/2022 रोजी। आणि याच्यानुसार काय सांगण्यात आलेलं आहे बघा, इथे विषय दिलेला आहे, विषय असा आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटीटी 2019 दिनांक 19/1/2020 परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शास्ती करण्याबाबत। आता इथे खाली असं दिलेलं आहे, इथे संदर्भ दिलेला आहे वेगवेगळे संदर्भ दिल्यानंतर खाली इथे आदेश दिलेला आहे जसं तुम्ही बघू शकता इथे। हे बघा, इथे दिलेला आहे आदेश। आता हा जो आदेश आहे आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे ज्या अर्थी सन 2019-20 झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे इथे नंबरसुद्धा दिलेला आहे भारतीय दंडविधान कलम 406, 409, 420, 465, 467, 468, 34, 120 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66D आणि महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम 1990 सुधारित कलम 7-8 अन्वये दिनांक 16/12/2021 रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या अर्थी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासादरम्यान परीक्षार्थींचे उत्तरपत्रिकांची कसून तपासणी करून घेतली त्यात असे निष्पन्न झाले की 7,880 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे। तर किती असे उमेदवार आहे ज्यांनी गैरप्रकार केलेला आहे, इथे दिलेला आहे 7,880 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले आहे म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असताना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःच पात्र करून घेतले। आता खाली असं दिलेलं आहे ज्या अर्थी अशा स्वरूपाच्या व्यापम घोटाळ्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असतील आणि घोटाळ्यामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करता येत असेल तर अशा परीक्षा रद्द करू नये, तर जर अशा उमेदवारांचे निकाल वेगळे काढता आले तर कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांचे निकाल रद्द करावेत असे निर्देश दिलेले आहेत। इथे जे आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी अपात्र आहेत आणि जे योग्य नाही आहेत किंवा ज्यांनी कोणत्याही प्रकारे गैरप्रकार केलेला आहे परीक्षेमध्ये तर पूर्ण परीक्षा रद्द न करता त्या उमेदवारांचा जो निकाल आहे तो वेगळा काढून त्यांचा जो निकाल आहे तो रद्द करावा असे निर्देश दिलेले आहे आणि त्यानुसार ही जी आहे तर ही ॲक्शन घेतल्या जात आहे। समोर असं दिलेलं आहे ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम 1998 2 कलम 8 कार्यकारी समितीचे कार्य व कर्तव्य नमूद आहे त्यामधील उपनियम 2 दिलेल्या अधिकारानुसार कार्यकारी समिती अस्तित्वात नसल्याने राज्य परिषद समितीस शास्ती निश्चित करण्याचे पूर्ण अधिकार आहेत। ज्या अर्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद राज्य परिषद समिती सभा क्रमांक 123 ठराव
क्रमांक 350 दिनांक 24/6/2022 अन्वये पुढील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे। आता इथे ठराव काय पारित करण्यात आलेला आहे बघा, परिशिष्ट अ मध्ये नमूद 7500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असताना देखील अंतरिम किंवा अंतिम निकालामध्ये सदर उमेदवारांना पत्र जाहीर करण्यात आलेले आहे। सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे। आता इथे 7500 असे उमेदवार आहे ज्यांच्या गुणांमध्ये फेरफार करण्यात आलेले आहे आणि ज्यांना अपात्र असताना सुद्धा पात्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। आता इथे असं सांगितलं आहे की त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार आहे ते समोर बघा। उमेदवारांनी सतत परीक्षेतील संपूर्ण संपादनक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। ही बघा, उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपादनक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे म्हणजे जे उमेदवार अपात्र आहेत त्यांना इथून समोर महा टीटी परीक्षा जी आहे ती देता येणार नाहीये। सगळ्यात मोठी ऍक्शन आहे। किंवा नंतर जे आहे समोर बघा काय दिलेलं आहे, परिशिष्ट ब मध्ये नमूद 293 उमेदवार हे अंतरिम व अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत। आता समोर असं दिलेलं आहे परिशिष्ट ब मध्ये, म्हणजे खाली जी लिस्ट दिलेली आहे त्याच्यामध्ये परिशिष्ट ब जी आहे त्याच्यामध्ये नमूद 293 उमेदवार हे अंतरिम किंवा अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत, त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत, तथापि त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे। तर असे काही उमेदवार आहे बघा, इथे काय दिलेलं आहे, असे काही उमेदवार आहे की ज्यांना ऍक्च्युली जे 293 उमेदवार आहे इथे मी हायलाईट करून दाखवतो तुम्हाला, हे बघा 293 उमेदवार आहेत जे ऍक्च्युली अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत, अंतिम निकालामध्ये जे अपात्र आहेत पण त्यांनी जे आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा परिषदेने जे आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे ते वितरित केलेलं नाहीये। इथे दिलेलं आहे विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत, तर त्यांना प्रमाणपत्र वितरित केलेले नाही तरी सुद्धा तथापि त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतलेले आहे, म्हणजे त्यांनी बोगस प्रमाणपत्र जे आहे बोगस टीटी प्रमाणपत्र ते घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार अथवा प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा असे विद्यार्थी ज्यांनी प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सबब सदर उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे। आता असे विद्यार्थी ज्यांनी प्रमाणपत्र बनावटरित्या घेतलेलं आहे किंवा असे विद्यार्थी ज्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे 293 विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्या संदर्भात काय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे बघा, इथे काय दिलेलं आहे बघा, उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपादनक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे, इथे सुद्धा दिलेलं आहे अशा उमेदवारांना इथून समोर महा टीटी परीक्षा जी आहे ती कोणत्याही प्रकारे देता येणार नाही, म्हणजे त्यांना कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्यात आलेलं आहे। आता समोर काय दिलेलं आहे बघा, समोर असं दिलेलं आहे परिशिष्ट क मध्ये, आता इथे समोर दिलेलं आहे खाली जी तुम्ही लिस्ट बघणार आहात त्याच्यामध्ये परिशिष्ट क आहे, तर परिशिष्ट क मध्ये नमूद 87 उमेदवार, परिशिष्ट क मध्ये 87 उमेदवार नमूद करून दिलेले आहे, यांच्या संदर्भात काय सांगितलेलं बघा, हे उमेदवार आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी निश्चित केलेले आहेत, त्यापैकी 6 उमेदवारांचा परिशिष्ट अ मध्ये नमूद 7500 उमेदवारांमध्ये समावेश आहे, उर्वरित 81 उमेदवारांपैकी 76 उमेदवार हे अंतरिम किंवा अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत व 3 उमेदवार परीक्षेत अनुपस्थित आहेत, त्यामुळे सदर सर्व उमेदवारांच्या बाबतीत पुढील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे। आता यांनी असं सांगितलेलं आहे परिशिष्ट क मध्ये एकूण 87 उमेदवार आहे, त्यापैकी 6 उमेदवारांचा परिशिष्ट अ मध्ये म्हणजे 7500 जी उमेदवारांची यादी दिलेली आहे अगोदर तिच्यामध्ये समावेश आहे त्यांचा, नंतर उर्वरित 81 उमेदवारांपैकी 76 उमेदवार हे अंतिम निकालामध्ये अपात्र आहेत आणि 3 उमेदवार जे आहेत तर 3 उमेदवार परीक्षेत अनुपस्थित आहेत। तर असे जे पूर्ण उमेदवार आहेत तर ते पूर्ण उमेदवारांच्या संदर्भात काय कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेलं आहे ते बघा, समोर दिलेलं आहे किंवा इथं कारवाई काय दिलेली आहे बघा, उमेदवारांची सदर परीक्षेतील संपूर्ण संपादनक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे, अशा उमेदवारांना सुद्धा इथून समोर जे आहे तर महा टीटी परीक्षेमध्ये त्यांची जी संपादनक आहे ती कायमस्वरूपीरित्या प्रतिबंधित करण्यात आलेली आहे। तर परिशिष्ट अ, परिशिष्ट ब आणि परिशिष्ट क, परिशिष्ट अ मध्ये
1500 उमेदवारांची यादी दिलेली आहे. परिशिष्ट ब मध्ये 293 उमेदवारांची यादी दिलेली आहे आणि परिशिष्ट क मध्ये 87 उमेदवारांची यादी दिलेली आहे. आता इथे समोर काय दिलेलं आहे बघा, परिशिष्ट क मध्ये नमूद 2 उमेदवार यांची परीक्षेसाठी नोंदणी झालेली नाही. इथे तुम्ही बघू शकता यांची माहिती परीक्षेच्या कोणत्याही माहितीशी जुळत नाही. यांच्याबाबत पुढील प्रमाणे शास्त्री प्रस्तावित करण्यात येत आहे. तर परिशिष्ट क जे आहे, तर परिशिष्ट क मध्ये जे नमूद करण्यात आलेले आहे 2 उमेदवारांची नावे, तर त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आलेला आहे बघा, यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करणे, म्हणजे यांना सुद्धा कायमस्वरूपी रित्या प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटची बातमी किंवा सगळ्यात शेवटची महत्त्वाची बाब काय आहे बघा, इथे खाली असं दिलेलं आहे, एकूण 7880 टोटल उमेदवारांची संख्या किती आहे, एकूण 7880 पैकी 6 उमेदवारांची नावे दुबार असल्याने म्हणजे परत आल्याने अंतिम कारवाई उपरोक्त ठरावाप्रमाणे एकूण 7874 उमेदवारांबाबत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच 7880 एकूण उमेदवार आहे, त्यापैकी 6 उमेदवारांची नावे परत आल्याने अंतिम कारवाई जी आहे तर ती 7874 उमेदवारांवर करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. खाली काय दिलेलं आहे बघा, त्या अर्थी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिनियम 1998 भाग 2 प्रकरण 5 मधील कलम 8 उपनियम 2 य मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून सोबत दिलेल्या परिशिष्ट अ ब क मध्ये समाविष्ट परीक्षार्थी किंवा उमेदवार यांच्या विरुद्ध त्यांचे नावासमोर नमूद प्रमाणे शास्ती निश्चित करण्यात येत आहे. आणि हे हा जो आदेश आहे, हा आदेश शैलजा दराडे मॅडम ज्या आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे काढण्यात आलेला आहे. आता ही जी प्रत आहे, या आदेशाची प्रत कोणाकोणाला दिलेली आहे, माननीय सचिव, माननीय आयुक्त जे आहेत शिक्षण आयुक्तालय किंवा माननीय सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना दिलेला आलेला आहे. प्रत माहितीस्तव व कार्यवाहीस्तव कोणाकोणाला दिलेली आहे, इथे नाव सुद्धा दिलेली आहे. आणि खाली तुम्ही बघू शकता इथे काय दिलेलं आहे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2000 परिशिष्टामध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये गैरप्रकारमध्ये समाविष्ट उमेदवारांविरुद्ध शास्ती निश्चित करून त्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी प्रतिबंधित करणे, उमेदवार अपात्र असताना गुणामध्ये फेरफार करून पात्र जाहीर करून प्रमाणात वितरित, म्हणजे जे उमेदवार अपात्र होते पण ज्यांना पात्र म्हणून घोषित करण्यात आले आणि प्रमाणपत्र त्यांना वितरित करण्यात आले अशा उमेदवारांची यादी आहे. तर ही यादी किती आहे, जवळपास 7500 उमेदवार जे आहेत यांची ही यादी आहे. समोर 293 उमेदवारांची यादी क मध्ये आहे, ब मध्ये आहे, नंतर जे आहेत क मध्ये काही उमेदवारांची यादी आहे. तर तुम्ही पूर्ण ही यादी आहे ती ही यादी वाचू शकता. आणि आय होप तुम्ही आशा करा की तुमचं जे नाव आहे किंवा जे उमेदवार योग्य आहे किंवा ज्या उमेदवारांनी काहीही केलेलं नाहीये अशा उमेदवारांचं नाव याच्यामध्ये नसणार आहे. तर जे उमेदवारांचे नाव याच्यामध्ये आहे त्यांच्यावर इथून समोर जे आहे तर महाराष्ट्र शासनाची जी महा टीटी परीक्षा जी आहे ती त्यांना देता येणार नाहीये. आणि तुम्हाला जी जर हे पूर्ण परिपत्रक वाचायचं असेल किंवा पूर्ण लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिच्यावर जायचं आहे. तिथे त्यांनी दिलेलं आहे महा टीटी परीक्षेमध्ये जे अपात्र विद्यार्थी आहेत त्यांची यादी किंवा ज्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांची नावे किंवा यादी तिथे जाहीर केलेली आहे. तर ती PDF फॉर्मॅटमध्ये यादी आहे, तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि ती व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक वाचू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून देतो, आता हे विद्यार्थी जे आहेत अपात्र म्हणून घोषित झालेत त्याच्यामुळे जे आहे तर जर यातले काही विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे, म्हणजे ते शिक्षक पदावरून बडतर्फ होणार आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांची पदे अजून थोडी रिक्त होणार आहेत आणि जवळपास 16000 विद्यार्थ्यांपैकी 8000 विद्यार्थी जे आहेत ते अपात्र आहेत, म्हणजे जवळपास 50% विद्यार्थी जे आहेत ते अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तर ही जे चांगले प्रामाणिक विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थी अपात्र नाही आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे त्यांनी योग्यरित्या जे अयोग्य विद्यार्थी आहेत किंवा अपात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि हा माझं एक व्लॉगिंग चॅनल आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर तुम्हाला माझं व्लॉगिंग चॅनल आवडत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तर प्लीज डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.
तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।